सन्माननीय व्यासपीठ आचार्य रामशास्त्री प्रभुणेंची लेखनी घेऊन चित्रगुप्ता सारखे न्यायदान करणारे चाणाक्ष परीक्षक निरीक्षक शब्दांचे झेलकरी आणि ज्ञानाचे वारकरी रसिक मित्रांना राजकारणातील भ्रष्टाचार एक चिंताजनक प्रश्न हा ज्वलंत विषय घेऊन आलेल्या प्राध्यापक गणेश पाटीलचा प्रथमचा मानाचा मुजरा कौरव कोण कोण पांडव कौरव कोण कोण पांडव थोडा टेढा सवाल है दोनों ओर शकुनी का फैला कूट जाल है धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत यह हर पंचायत में पांचाली अपमानित है हर पंचायत में पांचाली अपमानित है कोई भी राजा बने कोई भी सत्ता के ठेकेदार बने रंका को तो रोना ही है रंका को तो रोना ही है या देशातील सामान्यातील सामान्य माणूस राजकारणातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे उद्विग्न झाला आहे. पहिल्या दिवशी वर्तमानपत्र उघडलं की योजना आखलेली दिसते. दुसऱ्या दिवसाच्या पेपरात योजनेचे 3-13 वाजलेले दिसतात. बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, युरिया घोटाळा, जमीन घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श गृहनिर्माण घोटाळा, या सगळ्यांचा आता आम्हाला आलाय कंटाळा. या सगळ्यांचा आम्हाला आता आलाय कंटाळा. आणि म्हणून माझं माझं म्हणावं असं देशात काय उरलंय, माझं माझं म्हणावं असं देशात काय उरलंय. राजकारण्यांनी सगळं धुवून चाटून पुसून खाल्लंय, राजकारण्यांनी सगळं चाटून पुसून खाल्लंय. नामर्दाचं राजकारण सर्वत्र पसरलंय. अरे नामर्दाचं राजकारण सर्वत्र पसरलं आहे. पगडी धरून काय उपयोग, कमरेच घसरलं आहे. पगडी धरून काय उपयोग, कमरेच घसरलं आहे. राजकारणातील खुर्चीच्या हव्यासापायी देशाची गटारगंगा बनून टाकली आहे. या भ्रष्टाचारी पुढाऱ्यांना खुर्ची म्हणजे चहूबाजूंनी खाण्याची जागा बनून टाकली आहे. आणि म्हणून खुर्चीसाठी वाटेल तेवढा पैसा ओततात आणि नंतर वसूल करतात. एक वेळेस अंगावर कपडे नसतील तरी चालेल, पण खुर्चीशिवाय एक दिवसही हे राहू शकत नाही. एक पुढारी काढत तरी तो खुर्ची नाही सोडायचा, खुर्ची शिवाय जगणार नाही सारखं म्हणत राहायचा. यमराज आले तेव्हा होता तो खुर्चीवर, मरताता म्हणाला जाळा मला खुर्चीवर. खुर्चीवरून नेलं त्याला चितेवरती ठेवून खुर्ची, खुर्ची स जाळले त्याला. तरी सुद्धा काय झाले, कोणाला काही कळे ना. इच्छा पूर्ती करूनही पिंडाला कावळा शिवेना. तेवढ्यात कुणी झालं पुढे, पिंडाला ठेवलं खुर्ची वरती. आण बघता बघता जमले पांढरे कावळे खुर्ची भोवती खायला. आण मिळाली सद्गती या खुर्चीच्या या नेत्याला. आण मिळाली सद्गती या खुर्चीच्या नेत्याला. असले संधी साधू राजकारणी खरंच देशाचा विकास करतील. कोणतंही काम अधिवेशन आलं की त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही. दुष्काळ पडला, पाऊस आला, पण महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडल्यावरती म्हणे महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडला तेव्हा एक पुढारी सरकारी नोकराजवळ रडला. दुष्काळाचा त्रास गेला, पण आमच्या तोंडातील घास गेला, आमच्या तोंडातील घास गेला. गरिबांच्या तोंडातील घास पडविणारे असले ढेरपोटे राजकारणी. कोणत्या देशाला घडवीत आहे, कोणता नवा आदर्श येणाऱ्या पिढी समोर ठेवीत आहेत. ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या महात्म्यांना किती वेदना होत असतील. कुंपणच शेत खात आहे. पावसानं झोडपलं, राजानं पछाडलं, नवऱ्यानं मारलं तर फिरियात कुणा पुढे न्यावी असा प्रश्न जनसामान्यांना या राजकारणातील भ्रष्टाचारामुळे पडला आहे. भ्रष्टाचाराच्या ग्रहणानं आज ग्रासले देशाला. देशद्रोही गद्दारांनी दिले निमंत्रण नाशाला. राष्ट्रीयता को लक्ष्य बनाकर राजनीति ने है लूटा मेरा भारत महान का अर्थ लगे है अब झूठा. मेरा भारत महान का अर्थ लगे है अब झूठा. सरकारने रोजगार हमीची कामे सुरू केली ती मजुरांसाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी. या भ्रष्ट पुढाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन रोजगार हमीचे 12 वाजून ठेवलेले आहेत. म्हणे रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही
अरे आता मी आपल्याला काय कमी? अरे देशातील एखाद्या प्रश्नाचं राजकारण करणं ही पुढाऱ्यांची गरज असते. या वर्षाचं संसदेचं आणि विधिमंडळाचं अधिवेशन कोणतंही काम न होता गुंडाळलं गेलेलं आहे. देशातील जनतेचा कोट्यावधीचा पैसा अधिवेशन न झाल्यामुळे बर्बाद झाला. आणि शेवटी संसद म्हणजे काय? लबाड सारे वाद घालती, लबाड सारे वाद घालती आणि योजना पुढे ढकलती, दुबळे करती फक्त सूचना आणि विरोधकांच्या फक्त वल्गना आणि विरोधकांच्या फक्त वल्गना. किसीने सच कहा है, पैसा भगवान नहीं है, लेकिन भगवान की कसम भगवान से भी कम नहीं है. अशा पैशालाच भगवान मानणारी ही राजकारणातील भ्रष्टाचारी मंडळी आपल्या पुरते म्हणत आहे, भारत माझा देश आहे, सारे माझे भाऊ आहेत आणि सर्व खाऊ आहेत. राजकारणातील वाढता भ्रष्टाचार जर वेळीच थांबला नाही तर परकीयांचे पुन्हा गुलाम झाल्याशिवाय आपण राहणार नाही. येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. स्वातंत्र्यासाठी, देशासाठी, समाजासाठी सर्वस्वाचं दान करणाऱ्यांच्या प्रतिमांना जसे फुलांची हार लावतो, तसे येणारी पिढी राजकारण्यांच्या या कृष्ण कृत्याला चपलांचा हार घातल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील भ्रष्टाचार कमी व्हावा असं वाटत असेल तर आया आपल्या पासून एक चांगला नागरिक म्हणून एक संकल्प करूया, मी व माझ्या कुटुंबाचे मत यापुढे विकणार नाही. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.